चलाना हमें नाम गुरु का चलाना, चलाना हमें नाम गुरु का चलाना, शाळेची इयत्ता 10वीची विद्यार्थिनी सावेडी अहमदनगर येथून. आज माझा वक्तृत्वाचा विषय आहे शेतकरी नसेल तेव्हा माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा, माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा. कसं सांगू आता, त्याचाच मोडलाय कणा. जगताच्या सुखासाठी पडती त्याच्या हृदयावरती भेगा, जगताच्या सुखासाठी पडती त्याच्या हृदयावरती भेगा. आता तरी जागे होऊन आत्महत्या थांबवणे हाच करूया ना बाणा. भारत हा कृषी प्रधान देश आहे असे इथली 125 कोटी जनता अभिमानाने गर्वाने म्हणत असते, परंतु हाच जगाचा पोशिंदा शेतकरी आज एकटा पडत चालला आहे. वाढते शहरीकरण, वाढते नागरीकरण यामुळे चला खेड्यांकडे याऐवजी चला शहरांकडे असे आजचा माणूस म्हणत आहे, आणि परिणामी गावात राहणारा हा ग्रामवासी शेतकरी मात्र एकटा पडत आहे. आणि म्हणूनच या कृषी प्रधान देशातच झालेली ही शेतकऱ्याची दयनीय अवस्था आता पाहावत नाही, आणि मनापासून प्रश्न विचारावा असा वाटतो, शेतकरी नसेल तेव्हा. अहो शेतकरी नसेल तेव्हा हा प्रश्न एकदा मनाला विचारून बघा, नक्कीच थरकाप उडायला शिवाय राहणार नाही. कारण संपत्ती असेल, सुख असेल, प्रसिद्धी असेल, प्रतिष्ठा असेल, ज्ञान असेल, समृद्धी असेल, पण जेव्हा भुकेलेलं पोट आतून भुकेचे डंख मारायला लागतं ना, तेव्हा शेतकऱ्याच्या फाकरीशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नसतो. आणि म्हणूनच शेतकरी नसेल तेव्हा ही कल्पना सुद्धा मनाला करवत नाही. दिवसेंदिवस आपल्या देशातल्या शेतकऱ्याची परिस्थिती अतिशय बिकट होताना दिसत आहे. जर प्राथमिकपणे विचार केला तर शेतकऱ्यावर दोन प्रकारची आव्हाने कोसळत आहेत, एक म्हणजे नैसर्गिक आव्हाने आणि दुसरी मानवनिर्मित आव्हाने. पूर, महापूर, चक्रीवादळ, वादळ, गारपीट, अतिवृष्टी यासारख्या ज्या नैसर्गिक घटना आहेत त्या वारंवार शेतकऱ्यावर कोसळताना दिसतात, मात्र या नैसर्गिक घटना रोखणे हे माणसाच्या हातात नाही. पण त्यापेक्षा जर विचार केला तर या नैसर्गिक आपत्तींपेक्षा कित्येक अधिक पटीने आज मानवनिर्मित आव्हाने शेतकऱ्यावर कोसळत आहेत. जर शेतकऱ्याला स्वतःच्या घामावर पिकवलेला माल जर रस्त्यावर उतरावा लागत असेल तर किती हे आपल्या माणसांचे दुर्दैव आहे. आज आपला प्रत्येक श्वास हा शेतकऱ्याच्या अन्नधान्यावर आहे हे आज माणूस कुठेतरी विसरत आहे असं मला मनापासून म्हणावंसं वाटतं. दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्या वाढत चालले आहेत, याच एकमेव मूळ कारण म्हणजे मानवनिर्मित आव्हाने. आपण मानव स्वतः शेतकऱ्यावर आव्हाने टाकत आहोत आणि त्याला संकटात टाकत आहोत, आणि हे कुठेतरी बंद होणं गरजेचं आहे. जेव्हा मानव दुसऱ्या मानवाला साथ देईल ना, तेव्हाच हे शेतकरी आव्हाने, ही शेतकऱ्यांची समस्या किंवा शेतकरी आत्महत्या नक्कीच थांबतील अशी मला खात्री आहे. खर तर आज आपण पाहतो दिल्लीत थंडीत कुडकुडत शेतकरी आपल्या हक्कासाठी, आपल्या न्यायासाठी कळकळून मागणी करत आहेत. शेतकऱ्यांसाठी झटणं म्हणजे काय असतं तर त्यांना आंदोलन निर्माण करून देणं, चळवळी निर्माण करून देणं असं बऱ्याच वेळा आपण ऐकतो. पण अहो शेतकऱ्यांसाठी झटणं, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं म्हणजे नक्की काय असतं ना, तर ते फक्त आणि फक्त राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्याकडून शिकावं. खरंच किती पावित्र्य आहे या नावात. हे नाव नुसतं उच्चारतात राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेतून किंवा आपल्या आचरणातून शेतकऱ्यांविषयी ज्या बाबी सांगितल्या आहेत त्या काही क्षणात नजरेत भरतात. परंतु दुर्दैव बघा ना, अजूनही राष्ट्रसंतांना भारतरत्न नाहीये. आणि म्हणून मला ठामपणे असं सांगावं
असं वाटतं अहो आधी राष्ट्रसंतांना भारतरत्न द्या, त्यांची ग्रामगीता वाचा, त्यांचे सर्व त्यांनी जे सांगितलं आहे ते आचरणात आणा, अहो एकही शेतकरी आत्महत्या भारतात दिसणार नाही हे मी खात्रीपूर्वक सांगू शकते. शेवटी मला इथं कच म्हणावं असं वाटतं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत शेतकऱ्याविषयी एक खूप सुंदर प्रार्थना सांगितली आहे. तुझ्या श्रमाचं प्रतिष्ठान मिळो, सकळांचे लक्ष तुझ्याकडे वळो, मानवतेचे तेज झळझळो, विश्वा माझी या योगे, विश्वा माझी या योगे. धन्यवाद.